शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही गेलो तसे तेही गेलेले होते. भात पीक उत्पादक शेतकऱ्याचं भाताचं पीक वाया गेलेलं होतं. द्राक्षा बागेमध्ये द्राक्षांच्या घडामध्ये पाणी शिरल्यामुळं द्राक्षाचं घड खराब झालेलं होतं. कांदा पीक पूर्णपणे वाया गेलेलं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर शेतकऱ्याची भाषा बोलला आणि मंत्रालयाच्या बांधावरती आल्यानंतर सत्ता टिकवण्याची भाषा बोलायला लागलाय. हे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की हे मंत्रालयाच्या बांधावर आले की शेतकऱ्याच्या बांधाला विसरतात हे आज यातून स्पष्ट झालेलं आहे.